बोला 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 आज आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, विश्व हिंदू परिषदेचे बजरंग दलाचे कार्यकर्ते, हिंदू युवा वाहिनीचे कार्यकर्ते, आदिवासी एकता मित्र मंडळ, वनवासी कल्याण आश्रम अशा विविध संस्थांनी, कातकरी महासंघ अशा विविध संस्थांनी जो मला आग्रह केलेला आहे त्या आग्रहाला होकार देऊन सर्वानुमते पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांचं मत घेऊन या ठिकाणी आज आम्ही उद्या सकाळी 10 वाजता अपक्ष फॉर्म भरणार आहोत. तो फॉर्म मागे घेण्यासाठी नाही, निष्क्रिय असलेल्या आमदाराच्या विरोधातला हा लढा आहे, ही बंडखोरी नाही तर निष्क्रिय असलेल्या आमदाराच्या विरोधातला लढा आहे. हा लढा आमची भारतीय जनता पार्टी पालघरमध्ये शिल्लक राहावी म्हणून सामान्य कार्यकर्त्याचा हा लढा आहे. हा लढा एका दुसऱ्या पार्टीतनं असलेल्या आलेल्या आमदारासाठी काम करण्यासाठी आम्ही उभे राहणार नाहीत. हा लढा सामान्य जनतेतला लढा आहे. अनेक नागरिक, बंधू, भगिनी या सगळ्यांनी मला बोईसर विधानसभेतनं हाक मारलेले आहे आणि त्या हाकेला मी साथ दिलेले. उद्या सकाळी 10 वाजता मी बोईसर विधानसभेचा अपक्ष म्हणून फॉर्म भरतोय. युतीवर मी आत्ता बोलणार नाही. आम्ही मोदी साहेबांसाठीच काम करणार, आम्ही फडणवीस साहेबांसाठीच काम करणार आणि अपक्ष म्हणून लढायची वेळ आली तर ते आम्ही लढायचा निर्णय घेतलेला आहे. युतीबद्दल मी काही बोलणार नाही. कोणीही समजूत मला वरिष्ठांकडून जर प्रेशर आलं तर मला ज्या जनतेने कौल दिलेला आहे त्या जनतेच्या कौलावर मी चालेन. जनतेने जे कौल दिला तो कौल मी पुन्हा घेईन. जनता जे सांगेल ते मी करेन. नहीं, इसमें जो हमारे बोईसर विधानसभा की सीट निष्क्रिय ऐसे आमदार विलास तरे को गई है उसके ऊपर पार्टी के कार्यकर्ता विभिन्न विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, वनवासी कल्याण आश्रम, हिंदू युवा वाहिनी, कातकरी महासंघ, आदिवासी एकता मित्र मंडल सभी कार्यकर्ता मिलकर हमने जो निर्णय लिया है कल मैं अपक्ष करके फॉर्म भरने वाला हूँ. ये लड़ा है, ये निष्क्रियता के विरोध लड़ा है, ये लड़ा है जो हम सत्यता से लड़ते आए हैं, हमारी पार्टी बचाने के लिए लड़ा है. इसलिए सभी कार्यकर्ताओं की भावनाओं का ध्यान में रखकर मैंने ये निर्णय लिया है. 10 साल से आमदार है. अभी विलास तरे निष्क्रिय आमदार है, सभी जनता जानते हैं. इसलिए बोईसर विधानसभा के जनता ने आज मुझे कौल दिया है, मैं उसका स्वीकार करता हूँ. और बोईसर विधानसभा का कल मैं फॉर्म भरने वाला हूँ, अपक्ष करके फॉर्म भरने वाला. नहीं, मैंने जो पहले ही बताया है, जनता ने कॉल दिया है, जनता जो बोलेगी वो मैं करूँगा. पर मुद्दा क्या है इस बार, चुनाव का मुद्दा क्या है? विकास.